वडिलांकडनं फोन आला पहिले मला आपल्या याच्यामध्ये प्रपोजलसाठी मॅरेजच्या गीतांजलीला, की त्यांनी प्रोफाईल वगैरे वाचली त्यात गीतांजलीची आणि आमच्या गावाकडचं सगळं हिस्ट्री त्यांनी बघितली, आणि मग त्यांनी वाटलं की हे आपल्या नात्यातले आहेत, आणि त्यांनी तसा कॉन्टॅक्ट केला की आम्हाला लग्न करायचं आहे विशाल, तर कळवा आम्हाला. पूर्ण सगळी इन्क्वायरी केल्यानंतर मी त्यांना त्याच्या वडिलांशी कॉन्टॅक्ट केला की आम्हाला करायला काय हरकत नाही. सकदी नहीं मैं जी सकदा नहीं कोई दूसरी मैं शर्तां भी रखदा नहीं क्या तेरे बाजो मेरा. I got a call from her brother in the month of August or September sometime, and he was asking me about my profile. I just shared my information, then like we thought like we can just meet up. सो आम्ही आम्ही तिघं भेटलो होतो इथे लंचसाठी भेटलो आम्ही तिघे, आणि आफ्टर मीटिंग त्या मीटिंगनंतर म्हणजे इट वॉज लाईक त्या मीटिंगमध्ये मीच जास्त बोलत होतो, म्हणजे ऑलमोस्ट लाईक 80% ऑफ द टाईम मीच बोलत होतो. फर्स्ट मीटिंग होती पुण्याला, तिथे फक्त मी माझा भाऊ आणि हे आम्ही तिघंच भेटलो तिथे पुण्याला. आणि म्हणजे फर्स्ट मीटिंगमध्ये मी खूप जास्त नर्वस होती, मीन्स हेच जास्त बोलत होते मी, आय वॉज नॉट एबल टू से एनिथिंग. सो मग ते म्हणत होते की तू का बोलत नाही आहे, माझ्या भावाला पण त्यांनी विचारलं की ही का बोलत नाही, अशी शांत का असते, की नेहमीच शांत आहे, पण मला कळतच नव्हतं की मी काय बोलावं, ते खूप जास्त नर्वस होते त्यावेळेस. सकदी नहीं मैं रह सकदा नहीं तेरे बिन यारा और कितने तकदा नहीं क्या तेरे बाजो मेरा. आणि त्याच्यानंतर म्हणजे माझ्या डोक्यात काही झालं, म्हणजे आमचं घरी डिस्कशन झालं तेव्हा डोक्यात काहीच नव्हतं, मी घरी म्हणलो ती काही बोललीच नाही, आय डोंट थिंक शी इज इंटरेस्टेड, सो जस्ट लिव्ह इट. मग घरचे म्हणाले की तुम्ही ॲटलीस्ट फोनवर बोलणं चालू करा, लेट सी व्हॉट हॅपन्स. मग आम्ही फोनवर बोलणं चालू केलं आणि मग देन इट स्टार्टेड गोईंग फर्दर, लाईक एक 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 स्टेप मूव्ह होत गेलं ते. छो ना
म्हणजे ऑलमोस्ट आम्ही दोन एक दीड दोन महिने फोनवर बोललो त्याच्यानंतर, आणि दिवाळीचा दिवस होता तो, आय थिंक मेन डे, मेन दिवाळी डे होता, लक्ष्मीपूजन. त्या दिवशी आम्ही दोघांनी डिसाईड केलं होतं की त्या दिवशी आपण फॅमिलीला सांगायचं की हो म्हणून, म्हणजे वी कॅन गो अहेड फॉर इट. सो दोघांनी आम्ही एकाच वेळी त्याच दिवशी, लक्ष्मीपूजन होतं, दिवाळी होती त्या दिवशी, घरी सांगितलं की हो आम्हाला करायचं आहे म्हणून त्या दिवशी. मैं ता तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सेना जी. मैं ता तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सेना जी. जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी. सोना सोना इतना भी कैसे तू सोना, सोना सोना इतना भी कैसे तू सोना. तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना. सोना सोना इतना भी कैसे तू सोना. तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना. मैनू जोगी होना, सफेद पिया ना छल ना कपट ना भेद पिया. सौ रंग मिले तू एक वर्गा, फिर आतिश होया रेत पिया, रेत पिया. जिस सोना सोना इतना भी कैसे तू सोना. तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना. मैं लाख संभल के जानी, तू नदिया और मैं पानी, एक तुझ में ही बहने का रास्ता. सौ बार समझ के मानी मेरा किस्सा तेरी कहानी. जो जुड़ जाए तो मुकम्मल वास्ता है. फिर से मुझे एक दफा है बस तुझे देखना. तो माझा आमचं जेव्हा बहिणीविषयी नाही करते, बहिणीचं लग्न करायचं वगैरे त्या चर्चा सुरू झाल्या, तेव्हा माझं एकदम ठाम मत होतं की जनरली आपण लवकर पटापट सगळं आवरण्यासाठी डिसिजन्स घेऊन की बाबा जे पुढून स्थळ आलं आपण लगेच ओके करतो आणि पुढे जातो. पण माझं नेहमी फॅमिलीला एकदम स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स होते की जोपर्यंत आपल्याला किंवा तिला पटत नाही एक्झॅक्टली, ते मग कितीही लेट असो ती घरी राहील. म्हणजे माझं असं होतं की मी सांभाळेल तिला, बट वी विल नॉट कॉम्प्रोमाइज ऑन यु नो की टाईम चाललं आहे फक्त त्यामुळे. सो ओनली वेन वी फाईंड द बेस्ट मेट तेव्हाच आपण पुढे जाऊ वगैरे. तेरे संग यारा खुश रंग
बहारा तू रात दीवानी मैं जर्द सितारा तुझे मुझसे मिलाया है तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा तू रात दीवानी मैं जर्द सितारा तीन दीदी हँडल करून घ्यायची म्हणजे माझ्या आणि दादाचे कॉन्फ्लिक्ट व्हायचे तर शी यूज टू नो मध्ये येऊन शी यूज टू कूल डाऊन एव्हरीथिंग अँड ऑल. अजून काही गोष्टी होत्या जे मी दादासोबत शेअर नाही करायचे पण मी दीदीसोबत शेअर करायचो कारण की ती कधी म्हणजे रागवायची नाही मला. अजून दॅट्स वन थिंग आय वुड मिस. मॅडमची प्रोसेस पूर्ण म्हणजे अगोदर सुरुवातीला त्यांनी कसं आहे की त्यांनी फोटो दिला होता मुलीचा यांचं कर्तव्य म्हणून वधूवरचं मंडळ दिलं त्याच्यावर मग ते पाहण्यात आले मुलगी मुलगी पसंत पडली पाहायला आले ते त्यांना उस्त्रा पसंत पडला त्यानंतर मॅरेज अरेंज झाले अरेंज मॅरेज झाले थोडक्यात म्हणजे अरेंज मॅरेज नंतर आम्ही गेलो पाहायला आम्हाला आवडलं त्याला आवडली आणि मग ते फिक्स झालं.
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 आनंद वाटतो घरातलं पहिलं लग्न मोठं लग्न आणि जसं अपेक्षा आहे तसंच लग्न झालं एक नवीन सदस्य फॅमिलीमध्ये येणार तो आनंद वेगळाच आहे आणि ऑफकोर्स सख्या भावाचं मोठ्या भावाचं लग्न आहे तो थाट थोडा वेगळाच असतो नवीन नवीन वहिनी येणार घरात आता त्यामुळं तो आनंद वेगळा त्यामुळे आता शेअरिंग करायला इझी पडणार आणखीन त्यामुळं हो सिक्स मंथ्सचा गॅप होता ते सिक्स मंथ्स खूप इम्पॉर्टंट दोघांसाठी बिकॉज आम्हाला दोघांना एकमेकांना ओळखायचं होतं की हाऊ वी आर परफेक्ट फॉर इच अदर ऑर नॉट सो हे सिक्स ते सिक्स मंथ्स पण खूप चांगले होते खूप अप्स अँड डाऊन्स पण होते ते सिक्स मंथ्समध्ये बट दे वर गुड अँड विशाल एक खूप खूप चांगला मुलगा आहे आणि खूप चांगला पर्सन पण आहे ते फर्स्ट मीटिंगमध्येच मला जाणवलं कारण फर्स्ट मीटिंगमध्ये कोणीच असं क्लिअरली बोलत नाही सगळ्या गोष्टी ज्या पण आहेत एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहेत सो ही इज गुड मेरा सजना मिले
about my birthday actually. She was trying hard to get my address from Ireland and I was giving her a tough time actually at that. She did lot of tasks actually. She asked Sagar to do anything, then she asked my parents, then she asked Sakshi, then she asked Tejas actually. She told Tejas that tell him that you are coming to London, from London you are going to Ireland and you are having some meeting and all, and get his address anyhow, okay. But मी मला सगळं माहिती होतं, हे सगळं स्क्रिप्टेड आहे, प्लॅन्ड आहे अँड ऑल. मी ॲड्रेस शेअर नाही केला अँड शी वॉज रिअली व्हेरी डिसअपॉइंटेड बिकॉज ऑफ दॅट दॅट बिकॉज आय वॉज गिविंग हर सरप्राईज, लॉट ऑफ सरप्राईजेस, ओके, इवन फॉर हर बर्थडे, देन व्हॅलेंटाईन्स डे अँड अदर्स डे, ओके. बट तिला ॲक्च्युली ते देतच नाही आलो मला, मी त्याला चान्सेस नाही दिला कधी. I feel love when I look into your eyes. I believe if you move out from my side, I'll be losing grip on you, grip on you. Dekho kareeb se, mile hai naseeb se. आएगा पल ये फिर कहाँ, आज अचानक तुमसे मिले हम, ये तो नहीं है बेवजह. पूछो जरा इस दिल से, हम हैं मिले मुश्किल से, कल फिर ना हो हम जो यहाँ. गजब का है दिन. Actually, I was nervous, scared when I was coming from Ireland back to India. I was very nervous, scared, and when I landed actually and went home, I saw all the preparations are almost done, okay, except my shopping. At that time I got more scared, like actually I'm going into this. it's actually a good feeling now. Yeah, now I have more responsibilities. But yeah, feeling good now, and she's understanding, so I don't think I'll have a more trouble. खूप मस्त वाटतंय, 6 महिने वेट केला ह्या दिवसासाठी आणि फायनली तो आला, सो इट्स गुड, चांगली फिलिंग वाटते. थोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया दे नाल बहुत स्वीट है. मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया दे नाल बहुत स्वीट है. ढोंगी सा ये बड़ा ढीट है, वायरल हो गया ये ट्वीट पर. फूल वूल करने में कूल, तू बड़ी तेज कटारी है. शगन तेरी की, लगन तेरी की, हमने कर दी तैयारी है. नच देने सारे रंग मिल के, आलू बड़े करार करम नाल, आलू बड़े करार चढ़ चढ़ के चौबारे करम नाल, स्वीटू आजा मारे.